मशीन ऊसतोड वजावाट्याच्या मुद्द्यावर इचलकरंजी प्रांताधिकारी कार्यालयात झालेल्या साखर कारखाना प्रतिनिधी आंदोलन अंकुश आणि जय शिवराय किसान संघटना यांच्यातील बैठक निष्फळ ठरली. प्रांताधिकारी डॉ विकास खरात यांनी कोल्हापूर विभागाचे प्रादेशिक सहसंचालक साखर गाडेकर यांना या संदर्भात साखर आयुक्तांकडून 3 दिवसात सविस्तर म्हणणं मागून घ्यावं असे निर्देश दिले. मात्र आंदोलन अंकुशचे धनंजय चुडमुंगे आणि जय शिवरायचे शिवाजी माने यांनी सोमवारपर्यंत अपेक्षित निर्णय आला नाही तर मंगळवारपासून जवाहर शरद पंचगंगा आणि गुरुदत्त या कारखान्यांची ऊसतोड रोखून वाहनं अडवण्याचा इशारा दिला. इचलकरंजीतील प्रांताधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत शिरोळच्या तहसीलदार अर्पणा मोरे धुमाळ, इचलकरंजीचे अप्पर तहसीलदार शरद पाटील, पोलीस उपाधीक्षक बाबूराव महामुनी, जयसिंगपूरचे रामेश्वर वैजने आदींसह आंदोलन अंकुश आणि जय शिवराय किसान संघटना तसंच साखर कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी धनंजय चुडमुंगे आणि शिवाजी माने यांनी कारखान्यांकडून शेतकऱ्यांची मनमानी लूट केली जात असल्याचा आरोप केला. 1966 ऊस नियंत्रण कायद्याप्रमाणे मशीनद्वारे तोडलेल्या ऊसाची मोळी बांधणी घेण्याबाबत उल्लेखच नाही. साखर आयुक्तांचा अभ्यास गट याबाबत अभ्यास करत आहे. त्याचा जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल, मात्र मोळी बांधणीपोटी 5% रक्कम आम्ही मान्य करणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. कायद्याचे राज्य असून सर्वांनी कायद्याप्रमाणे वागावं. कारखाने कायदे मोडणार असतील तर शेतकऱ्यांनाही कायदा मोडण्यास परवानगी द्यावी अशी भूमिका चुडमुंगे आणि माने यांनी मांडली. बैठकीत कारखाना प्रतिनिधी आपली बाजू मांडताना 5% रक्कम आकारणीवर ठाम राहिले. यावेळी शेतकरी आणि कारखाना प्रतिनिधी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. बैठक चालू असतानाच कारखाना प्रतिनिधी बैठकीतून निघून गेल्यानं संतापात भर पडली. त्यानंतर प्रांताधिकाऱ्यांनी या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी असा आग्रह धरण्यात आला. त्यावर प्रांताधिकारी डॉ खरात यांनी या संदर्भात शासन जो निर्णय घेईल तो सर्वांना मान्य करावा लागेल. कायदा आणि व्यवहार यांची सांगड घालून आंदोलक आणि कारखान्यांनी सुद्धा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्यावी असं आवाहन केलं. यावर शेतकरी संघटनांनी निर्णय होत नाही तोपर्यंत मशीनने ऊसतोड थांबवावी असे आदेश संबंधित कारखान्यांना देण्याची मागणी केली. त्यावर या प्रश्नी साखर आयुक्तांकडून सविस्तर म्हणणे मागून घेण्याचे निर्देश प्रांताधिकारी यांनी दिले. दरम्यान सोमवारपर्यंत अपेक्षित निर्णय न झाल्यास मंगळवारपासून जवाहर शरद पंचगंगा आणि गुरुदत्त या कारखान्यांची ऊसतोड रोखून वाहनं अडवण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय.